बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर आता राजकारण पेटले आत्महत्या प्रकरणावर ट्विट करताना अमृता फडणवीस यांनी मुंबई सुरक्षित नाही असे म्हणत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत असे असताना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी युवा नेत्याचे नाव खराब करायचे मुख्यमंत्र्यांची इमेज खराब करण्यासाठी हे षडयंत्र आहे मात्र सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ठणकावून सांगितले हे सगळं बिहार निवडणुकीसाठी सुरू आहे आम्ही सर्वजण मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम उभे आहोत मुंबई पोलीस त्या प्रकरणाच्या तपासासाठी सक्षम आहेत सीबीआयची मागणी कोणी केली म्हणून केस त्यांच्याकडे देता येत नाही त्याची कारणे द्यावी लागतात असे अनिल परब म्हणाले अमृता फडणवीस यांना खुर्ची गेल्याची तडफड होते असं काय झालं आहे की त्यांना असुरक्षित वाटायला लागले हातातून सत्ता गेल्यावर आता मुंबई असुरक्षित वाटत असल्याची टीका अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली गेली पाच वर्षे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री हो होते मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी बिंदास्त राज्य सोडून जावे हे केवळ राजकारण करण्यासाठी होत असल्याचं अनिल परब म्हणाले गेल्या पाच वर्षात किती आत्महत्या झाल्या त्यापैकी किती तपास सीबीआयकडे कडे दिले गेल्या पाच वर्षात किती हत्याकांड झाले हे केवळ राजकारण म्हणून सुरू आहे असा दावा परब यांनी केला नितीश कुमार हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख नाहीत त्यांनी त्यांच्या राज्याबाबत भाष्य करावे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचे पुरावे असतील तर पोलिसांकडे द्यावे नरेंद्र मोदी यांच्यावरही गोद्रा हत्याकांडाचे आरोप झाले अमित शाह यांचेही नाव सौराबुद्दीन प्रकरणात समोर आले न्यायमूर्ती लोहिया केसमध्येही शहा यांच्यावर आरोप झाले आहेत असे दाखले अनिल परब यांनी दिले सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही कोण म्हणते ते पार्टीला गेले कोण म्हणते नाही गेले ज्याच्याकडे पण पुरावे असतील त्यांनी मीडिया समोर आणून सिद्ध करावे एखाद्याचे करिअर खराब करण्याचे प्रकार सध्या सुरू आहे असे अनिल परब म्हणाले राम मंदिर उभारण्याचा पाया शिवसेनेने रचला आहे कळसही आम्हीच चढू शिवसेनेला निमंत्रण आले नाही पण आधी लालकृष्ण आडवाणींना निमंत्रण दिले का तपसावे लागेल असा टोला अनिल परब यांनी भाजपवर लगावला तर अशा प्रकारे अनिल परब यांनी अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना सडेतर उत्तर दिले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांवर क्लिक करा धन्यवाद